राष्ट्रवादी पक्ष कुणाचा घड्याळ हे निवडणूक चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज पहिली सुनावणी झाली अजित पवार गटाकडून दोन तास युक्तिवादही करण्यात आला यावेळी शरद पवारांकडून अभिषेक मनु सिंघवी आणि अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हो यांनी आपली बाजू मांडली विशेष म्हणजे सुनावणी वेळी पूर्ण वेळ खुद्द शरद पवार हे केंद्रीय निवडणूक आयोगात उपस्थित होते आज संध्याकाळी चार हो ते सहा हा वेळ सुनावणीसाठी राखून ठेवण्यात आला होता त्यामुळे आज संपूर्ण युक्तिवाद हा अजित पवार गटाकडून करण्यात आला त्यामुळे या दोन तासांच्या युक्तिवादात नेमकं काय घडलं तेच जाणून घ्यायचं या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत अजित पवार गटाकडून युक्तिवाद करते पवारांसमोरच पवारांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेण्यात आला शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा गंभीर आरोप अजित पवार गटानं यावेळी केला अनेक वर्ष पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत असा आरोप करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या एका पत्रानं नियुक्त्या होतात आणि हा मनमानी पद्धतीचा कारभार आहे जो लोकशाहीला धरून नाही असा आरोप सुद्धा अजित पवार गटानं केला यावेळी जयंत पाटील यांची राज्य प्रदेशाध्यक्ष पदावरील नियुक्ती ही कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वीच झाली होती असं सुद्धा अजित पवार गटानं म्हटलंय याशिवाय पक्षाची स्थापना कशी झाली पक्षाचं काम कसं चालतं या संदर्भात बोलताना अजित पवार गटाकडून थेट पवारांच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेलाय त्यामुळे आमदारांची संख्याच आता महत्त्वाची आहे आणि त्या आधारेच पक्ष कुणाचं हे ठरवता येईल असं सुद्धा अजित पवार गटानं म्हटलं यावेळी अजित पवार गटानं आपलं संख्याबळ सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सादर केलं तर अजित पवार गटानं आपला दावा जो केलाय त्याच्यामध्ये म्हटलंय विधानसभेचे त्रेपन्न पैकी बेचाळीस आमदार विधान परिषदेचे नऊ पैकी सहा आमदार आणि नागालँडच्या संपूर्ण सातशे सात आमदार लोकसभेचे पाच पैकी एक खासदार राज्यसभेचे चारपैकी एक खासदार आपल्या बाजूने असल्याचा दावा अजित पवार गटाचा आहे आणि आज एक लाख बासष्ट हजार शपथपत्र सुद्धा अजित पवार गटानं निवडणूक आयोगात सादर केली यासोबतच अठ्ठावीस राज्यांची प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर करण्यात आली आणि अजित पवार गटानं हे संख्याबळ दाखवतानाच अजित पवार गटातल्या मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नऊ जणांच्या कारवाईसाठी शरद पवार गटानं विधानसभाध्यक्षांना दिलेलं पत्र हे कसं बेकायदेशीर आहे त्यावरही आपला मुद्दा मांडला कारण मुख्य प्रतोद आपल्या बाजूने आहेत असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे यासोबतच शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जी निवड झाली दहा सप्टेंबरच्या कार्यकारणीत तीसुद्धा बेकायदेशीर आहे किंवा ती सुद्धा योग्य नाही आहे असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला तर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाचा युक्तिवाद हा खोडून काढण्यात आला यावेळी शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलं की राष्ट्रवादी पक्ष हा मुळातच शरद पवारांनी स्थापन केलेला आहे त्यामुळे त्याचे सर्वाधिकार हे शरद पवारांकडे राहतात आणि शरद पवारांनी आधीही म्हटलंय तोच मुद्दा आजही लावून धरला तो म्हणजे एक गट बाहेर पडलाय पण अजूनही मूळ पक्ष हा शाबूत आहे आणि तो आपल्या ताब्यात आहे पक्षाच्या घटनेनुसार पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड केली गेली आहे असा युक्तिवाद जो अजित पवार गटानं त्यांच्यावर आरोप केले होते तो सुद्धा शरद पवार गटाने आपल्या युक्तिवादात खोडून काढलाय अंधेरी निवडणुकीवेळी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचा दाखला जो अजित पवार गटानं केला त्यामुळे शिंदे गटाकडून देखील हीच खेळी खेळली होती आणि त्याचाच दाखला आज अजित पवार गटाकडून देण्यात आला त्यामुळे येत्या पाच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घड्याळ चिन्ह गोठवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते पण अजून त्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही तरी निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका असा युक्तिवाद शरद पवार गटानं केलाय तर ही झाली आजची पहिली सुनावणी आणि सुनावणीचा पहिला दिवस पण याच सुनावणी आधी काही घडामोडी ज्या दिल्लीत घडल्या त्या म्हणजे शरद पवारांनी अजितदादांसोबत गेलेल्या सर्व आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ज्यावर सुद्धा सोमवारी सुनावणी होणार आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगात सुद्धा पुढची सुनावणी ही येत्या सोमवारीच आहे त्यामुळे आणि येत्या सोमवारीच अजित पवार गट युक्तिवाद करणार आहे अशी माहिती शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली त्यामुळे एकूणच काय आजचा दिवस हा अजित पवार गटाचा युक्तिवाद होता आणि तो युक्तिवाद खुद्द शरद पवारांसमोर झाला त्यामुळे तो त्यांच्या जीवारी लागणार का असाही सवाल उपस्थित होतोय आपल्याला या विषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका